शिरपूर तालुक्यामध्ये अजूनही पावसाचा कहर चालूच. मौजे ओहळे ते आज सकाळी झाडावर वीज पडल्यामुळे झाडाला बांधलेल्या गाय आणि वासराचा मृत्यू झालाय. सुदैवाने मानवी जीवित हानी झाली नसली तरी मात्र प्राण्यांची हानी झाली. त्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये त्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मौजे होळ येथील नरेंद्र सोमवणे यांच्या शेतातील सिल्लारी जातीचे गाय व वासरू हे वीज पडल्याने मरण पावले. त्यामुळे यांच्यावर कुटुंबावर एक अत्यंत दुःखाची वेळ आलेली आहे. आमचे प्रतिनिधी रणजित जाधव शिरपूर. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.